मित्रांनो नमस्कार। आज एक अशी एक कथा सांगणार आहे की त्या मुलाला दोन्ही हात नाही, वय वर्षे 8 आणि त्या मुलाला आपली जन्मदात्री आई देखील मात्र त्याला सोडून गेली। तिचं संपूर्ण पालनपोषण त्याचे वडील करतात। आगो दुसरी तिसरीमध्ये शिकणारा हा मुलगा नेमका एवढा महाराष्ट्र टाइम्स TV9 मराठीवरती कसा झळकला, त्यांच्या शिक्षिका सुरेखा पाटील शहादा तालुक्यातील ही शाळा कोण होत्या नेमक्या, ह्या स्वतःची जन्मदात्री सोडून गेली, परंतु ह्या शिक्षिकेने आणि ह्या जिल्हा परिषदेतल्या शिक्षकांनी मनी ध्यास घेतला की ह्या मुलाचं मात्र मुलाला कोणतरी मदत केली पाहिजे, त्याला कोणतरी कृत्रिम हात दिले पाहिजे, कोणीतरी त्याच्या जेवण्या खाण्याचा त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे। कारण दारिद्र्याने पिचलेल्या घरामध्ये याचा जन्म झाला आणि त्याचमुळे मात्र त्याची स्वतःची जन्मदात्री आई देखील मात्र सोडून गेली। संपूर्ण पालनपोषण मात्र वडील करतात, परंतु त्याला जर खायचं म्हणलं तर त्याच्या पायाने चुरून मात्र खावं लागतं। अवघं वय वर्ष 8 आणि साधं लिहायचं म्हटलं तरी, परंतु पायात पेन पकडायचा, पाठीवरती लिहायचं म्हटलं तरी पेन्सिल पायामध्ये पकडायची आणि मग लिहायला सुरुवात करायची। असा हा आहे या बालकाचा प्रवास। परंतु नाही थकला हा बालक, तरी लिहितो, खेळतो, बागडतो, पळण्याच्या स्पर्धेत भाग घेतो, असंख्य स्पर्धेमध्ये त्याला त्याचे शिक्षक लोक भाग घेणे सांगतात आणि वर्गातल्या मुलांना देखील मात्र हे शिक्षक त्याला सांगतात मदत करावी आणि तिमरा देखील करतात। आणि हाच व्हिडिओ मात्र, त्या मुलाचा व्हिडिओ मात्र त्याच्या शिक्षिकेने प्रसारित केला आणि अखेर मात्र TV9 आणि महाराष्ट्र टाइम्स ह्या मोठ्या चॅनलवाल्यांनी देखील ह्या मुलाची संघर्ष गाथा मात्र दाखवली। आणि तेव्हा मात्र बाकीच्या सेवाभावी संस्थांनी आणि शिक्षकांनी त्यांना आताचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे घेऊन गेले मुलाला। आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर मात्र ह्या मुलाने मात्र कलाकुसर दाखवली, आपल्या पायाने लिहिणं दाखवलं आणि मग असे या प्रगाढ बुद्धिमत्ता बालकाला मात्र शिंदे साहेबांनी देखील मदत केली आणि आपला मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या फंडातून मात्र 5 लाखांची मदत केली। पण तेवढ्यातूनच थांबेल का? नव्हे, नाही, ही मदत खूप मोठी आहे। मदतीविषयी अजिबात नाही, परंतु ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी मदत केली त्याच पद्धतीने आजूबाजूच्या समाजाने देखील अशा अपंग लोकांना, अशा बालकांना मात्र जे उभारीसाठी मात्र प्रयत्न करतात त्यासाठी मात्र मदत केली पाहिजे। हजारो करोडो रुपयाचं दान मात्र मंदिरात करतात लोक, परंतु अशा बालकांना आणि खऱ्या अर्थाने जिथे आणि जिवंत आपल्या समोर दिसणाऱ्या अशा व्यक्तींना मात्र मदत केला पाहिजे। देव त्यांच्याच ठिकाणी बसलेले आहे। तुकाराम महाराजांचे एक अभंग, जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपले तेथेची देव जाणाव। जरा गांजला देव बघा, संत महंतांनी सांगितले आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे। आलिशान मग गाडीतून जाऊन हजारो करोडो रुपये देवाला देऊन देव त्यासाठी बसलेला का? यांच्या अशा मुलांचे आशीर्वाद घेतले पाहिजे, अनाथ मुलांना खऱ्या अर्थाने आश्रय दिला पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च मात्र आपण जर उचलला तर त्यामधून जो आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच मात्र भगवंताला मात्र लवकर पोचल्याशिवाय राहणार नाही। ते संदेश आणि भगवंत आपल्यावरती कृपा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। बस हा संदेश मात्र हा छोट्याशा कथेतून आणि ह्या बालकाच्या कथेमधून मात्र मला सांगायचं होता। हे असेच मात्र ह्या मुलाचं नाव गणेश, सुंदर नाव आहे गणेश, परंतु
जर बघितलं तर अशा अवस्थेत स्वतःचे जन्मदाते सोडून जातात, परंतु काही या समाजामध्ये माणसं असतात त्याच शिक्षकांनी केलं. अशाच प्रकारच्या अनेक जिल्हा परिषदांच्या शाळा आहे, तर या शाळेतल्या शिक्षकांनी देखील असेच काम केलं पाहिजे ज्या पद्धतीने त्यांच्या शिक्षिका सुरेखा पाटीलनी केलं. कारण आतापर्यंत बरेचसे प्रसार माध्यम आहे, फेसबुक झाले, यूट्यूब झाले, अनेक प्रसार माध्यम आहे, त्याच्यावरती मुलांच्या व्यथा आणि कथा सांगा. ज्या पद्धतीने तुम्ही मुलांसमोर बोलता तुम्हाला खूप पगार आहे शासनाकडून. नाही तुम्ही जरी मदत केली तर दोन शब्द बोला, मदत करणारे खूप आहेत या धरती.